महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास यावर्षी प्रथमच आई तुळजाभवानीची सकाळची आरती नवदुर्गांच्या हस्ते होणार आहे, तर लेडीज क्लबच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 1 ते 3 ऑक्टोबर दांडिया महोत्सव आयोजन करण्यात आले असून या दांडिया महोत्सवात 3 दिवस फेमस अजय अतुल यांचा ऑर्केस्ट्रा, विविध कलाकारांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आई तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, पण आम्हा महिलांसाठी एक शक्तीपीठ आहे, शक्ती देणारा स्तोत्र आहे। त्या पार्श्वभूमीवर आपण नऊ दुर्गांच्या हस्ते नवदुर्गा ज्या आत्ताच्या समाजामध्ये आदर्श करोडो महिलांसाठी आहेत अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 9 महिलांच्या हस्ते आपण आई तुळजाभवानीची आरती करणार आहोत। पहिल्या दिवशी अमृता फडणवीस ताई आहेत। यावर्षी आपण मंदिर संस्था तुळजाभवानी मंदिर संस्थानातर्फे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी नवरात्रीमध्ये लाखो भाविक येतात, पण आई तुळजाभवानी हे महिलांचं शक्तीपीठ आहे आणि आपण यावर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम एक राबवतोय की नवदुर्गांच्या हस्ते 9 दिवस आई तुळजाभवानीची आरती आपण करतो आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी बनवून अत्युच्च पदापर्यंत ज्या पोचल्या आहेत अशा या समाजातील आत्ताच्या नवदुर्गांच्या हस्ते आपण पूजा करणार आहोत आई तुळजाभवानीची। पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी अमृता फडणवीस ताईंना बोलवलेलं होतं आपण। दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या ज्या PS आहेत संपदा मेहता IS ऑफिसर महाराष्ट्र केडरच्या त्या IS ऑफिसर आहे आणि आज राष्ट्रपतींच्या त्या PS आहेत पर्सनल सेक्रेटरी, त्यांना बोलवलं होतं पण दोघींना काही कारणानिमुळे त्यांनी कन्फर्मेशन दिलं होतं पण अचानक येता आलेलं नाही आहे। उद्याला 29 तारखेपासला डॉक्टर स्वाती मुजुमदार ज्या सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट आहे पुण्याला, त्यांच्या त्या प्रिन्सिपल आहेत, व्हाईस चान्सलर आहे त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या, म्हणजे त्यांची युनिव्हर्सिटी आहे, त्यांच्या चान्सलर आहेत त्या डॉक्टर स्वाती मुजुमदार, त्या येत आहेत। 30 तारखेला तेजस्वी सातपुते या ज्या सोलापूरच्या SP आहेत त्यांना बोलवलेले आहेत, त्या येत आहेत। 1 ऑक्टोबरला कल्पना सरोज ज्या ट्यूब्स कमानी ट्यूब्सच्या ज्या त्या ओनर आहेत त्यांना बोलवलेलं आहे। म्हणजे आता जर आपण बघितलं तर स्वाती मुजुमदार ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये इन्स्टिट्यूट म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अत्युच्च पदापर्यंत पोचलेल्या आहेत। तेजस्वी सातपुते ह्या SP आहेत म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आज SP पदावर एक महिला पोचली आहे, तिच्या हस्ते आपण करतो आहे। कल्पना सरोज ही एक उद्योजिका आहे जिने ट्यूब्स करून मॅन्युफॅक्चर करून आज करोडो रुपयाची कंपनी। दरवर्षीप्रमाणे आपण लेडीज क्लबतर्फे दांडिया महोत्सव 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर साजरा करणार आहोत लेडीज क्लबच्या ग्राउंडवर सायंकाळी 6 वाजल्यापासून। 1 तारखेला सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक हिला आपण बोलवलेलं आहे। 2 तारखेला या फुलाला सुगंध मातीचा फेम समृद्धी केळकर आणि हर्षद अटकरी यांना बोलवलेलं आहे। आणि आई कुठं काय करते जी आत्ता स्टार प्रवाहवरची अतिशय सुप्रसिद्ध मालिका आहे, त्या मालिकेमधली रुपाली भोसले ही 2 ऑक्टोबरला आपल्या लेडीज क्लबच्या ग्राउंडवर येणार आहे। 3 तारखेला सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि संभाजी मालिकेमधली यसुबाईची जी ने संभाजींच्या बायकोची भूमिका साकारली होती त्या प्राजक्ता गायकवाड ह्या आपल्याकडे 3 तारखेला येणार आहे। असा भरगच्च कार्यक्रम ठेवला आहे आणि बेस्ट दांड्या क्वीन आणि दांड्या किंगसाठी 10001 पारितोषिक आणि बेस्ट कपल आणि बेस्ट ड्रेस यांच्यासाठी 5001 पारितोषिक असं कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतो।